लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इन प्रीवियस लेक्चर आपण पॉलिनोमियल चैप्टर थर्ड हा स्टार्ट केला होता आणि या चैप्टर ची आपण पहिली प्रैक्टिस सेट सुद्धा स्टार्ट केली होती, प्रैक्टिस सेट 3.1। या 3.1 मधला आपला फर्स्ट सेकंड क्वेश्चन झाला आहे, थर्ड क्वेश्चन आपण नंतर घेणार आहोत। आपला जो फोर्थ क्वेश्चन आहे, फोर्थ क्वेश्चन आहे आपला राइट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनोमियल। तुम्हाला प्रॉब्लेम दिलेले आहे, त्या प्रॉब्लेमची तुम्हाला फक्त काय नोट करायची आहे, डिग्री। तर सगळ्यात पहिली डिग्री कोणती असते, जर तुम्हाला एखादं जर इक्वेशन दिलं असलं, त्या इक्वेशन मध्ये जी व्हॅल्यूचा पॉवर हा कॅपिटल असतो, जो कॅपिटल पॉवर असतो ना, त्यालाच डिग्री म्हटल्या जाते। लक्षात ठेवा मी काय बोलत होतो, कॅपिटल पॉवरला काय म्हटल्या जाते, डिग्री। जसे की आता मी प्रॉब्लेमला सुरुवात करत आहोत, कोणी नोट करू नका, फक्त बोर्ड कडे लक्ष द्या। जसं की क्वेश्चन नंबर 4 आहे, राइट द डिग्री, राइट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनोमियल। राइट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनोमियल। पहिला प्रॉब्लेम आहे अंडर रूट 5। आता याला सॉल्यूशन करत असताना अंडर रूट 5 लाच मी लिहू शकतो अंडर रूट 5 इंटू 1, कारण मला डिग्री पाहिजे ना। डिग्री तेव्हा भेटणार जेव्हा व्हेरिएबल राहणार, इथं व्हेरिएबल नाही आहे, म्हणून मी अंडर रूट 5 इंटू किती केलं, 1। अंडर रूट 5 इंटू 1 अंडर रूट 5 होणार, बट या अंडर रूट 5 ला मी कोणतीही एक व्हॅल्यू घेऊ शकतो, एक्स घेऊ शकतो, एम घेऊ शकतो, एन घेऊ शकतो। मी एक्स घेतला आणि त्याचा पॉवर काय घ्यावा लागते मला, 0। कोणत्याही टर्मचा पॉवर जर 0 असला तर त्याचं आन्सर किती होत असते, 1। ते कोणतीही टर्म असो, त्याचा पॉवर जर 0 असणार तर आन्सर किती होत असते, 1। तर मी एक्स चा पॉवर किती घेतला इथं, 0, म्हणजे एक्स रेस टू 0 म्हणजे किती आला, 1। आता लिहू शकतो मी याला रूट 5 इंटू किती बेटा, एक्स रेस टू 0। कधी लक्षात ठेवायचं, जर फक्त एखादी कॉन्स्टंट टर्म जर असली तर त्याच्या बाजूला किती लिहून टाकायचा, एक्स रेस टू 0। इथं काही होती का टर्म, नाही, फक्त काय होता, कॉन्स्टंट। झाला प्रॉब्लेम, देअरफोर द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज किती आहे बेटा, 0। द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज 0। एंड द प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 2, एक्स रेस टू 0। काय आहे प्रॉब्लेम नंबर 2, एक्स रेस टू 0 सोल्यूशन। इथं तुम्हाला डायरेक्ट एक्स चा पॉवर देऊन आहे 0, इथं डायरेक्ट आंसर येणार द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज किती आहे बेटा, 0। झालं प्रॉब्लेम नंबर 3। प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये आहे एक्स चा स्क्वेअर। प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये काय आहे, एक्स चा स्क्वेअर। सांगा काय येणार बेटा याचा आन्सर, द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज, द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज 2। इज दॅट ओके, फक्त याला कसं सॉल्व्ह केलं ते समजलं, कारण यामध्ये टर्म फक्त कोणती होती, कॉन्स्टंट। कॉन्स्टंट टर्मला कुठं एक्स होता का, नाही, म्हणून मी कॉन्स्टंट टर्म सोबत एक्स रेस टू किती लिहून टाकला, 0। इज दॅट ओके। प्रॉब्लेम नंबर 4, अंडर रूट 2 m रेस टू 10 मायनस 7। सांगा सोल्यूशन मध्ये काय लिहिणार आहे मी डायरेक्ट, द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज 10। द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज 10 बराबर। चला प्रॉब्लेम नंबर 5, 7y मायनस y क्यूब प्लस y रेस टू 5। बोला सोल्यूशन मध्ये आंसर,
1. The degree of polynomial is 1. 5. इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे. कॅपिटल व्हॅल्यू कोणती आहे? मी डिग्री काय सांगितलं होतं, जे कॅपिटल असते तीच काय असते डिग्री. तर इथे 1 आहे, 3 आहे, 5 आहे, कॅपिटल टर्म कोणती आहे? 5. तर डिग्री कोणती होणार? 5. 1 कशी होणार डिग्री? मोठा 1 आहे का 5 आहे? समजते ना व्यक्ती मोठी व्हॅल्यू कोणती आहे तर. इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे, तर डिग्री कोणती होणार? जी कॅपिटल टर्म असते ती काय असते? डिग्री. सांगायचं आन्सर काय येणार? द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज 5. इज दॅट ओके बेटा? चला इथपर्यंत लिहा, त्याच्यानंतरचे प्रॉब्लेम मी सांगतो. राईट डाऊन दिस. लक्ष द्या मग. आता आफ्टर दॅट, आता बघा, हे जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिसत असणार इथं एक्सच आहे, इथे फक्त एक्स आहे, इथे फक्त काय आहे यम, इथे वाय किती वेळा आहे? 3 वेळा. पण सेम टर्म 3 वेळा आहे ना. कोणती? वाय, वाय, वाय. म्हणून तुम्ही एक कॅपिटल डिग्री घेऊ शकले. कोणती घेतली कॅपिटल डिग्री? 5. बट जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये व्हेरिएबल एकच नसणार, जसं इथं एकच व्हेरिएबल आहे वाय वाय वाय, पण जर प्रॉब्लेम मध्ये व्हेरिएबल एकापेक्षा जर जास्त असले, व्हेरिएबल एकापेक्षा काय असले म्हटलं? जास्त. तर त्याला कसं लिहायचं बघा. आता जसं आता आपलं प्रॉब्लेम नंबर 7 नाही, पहिली 6 असणार, राहिलंच होत वाटते आपलं. टॉईस पी मायनस रूट 7, टॉईस पी मायनस रूट 7. सांगा किती आहे डिग्री? इथं 1. डिग्री किती आहे? 1. काय नोट करू आपण? द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज 1. तुम्हाला सॉल्व्ह करता येणार? ओके, याचं सोल्युशन तुम्ही स्वतः लिहा. प्रॉब्लेम नंबर 7, एक्स वाय झेड प्लस एक्स वाय मायनस झेड, हे इम्पॉर्टंट आहे. इथे बघा, आता एकच व्हेरिएबल आहे का प्रॉब्लेम मध्ये? फक्त एक्स आहे का? नाही. प्रॉब्लेम मध्ये फक्त वाय आहे का? नाही. प्रॉब्लेम मध्ये फक्त झेड आहे का? नाही. 3 व्हेरिएबल मिक्स आहे, एक्स पण आहे, वाय पण आहे, झेड पण आहे. याची डिग्री 1 1 1 1 1 1. तर जर 1 1 1 या तिघांची ऍडिशन केली तर किती येणार? इथं 3, इथं किती येणार? 2, इथं किती येणार? 1. तर मग कॅपिटल डिग्री किती होणार? 3. कॅपिटल डिग्री किती होणार? 3. समजलं मी काय बोलतो? जर व्हेरिएबल एकापेक्षा जर जास्त असले तर त्यांच्या डिग्रीची ऍडिशन करायची. बघा, द सम ऑफ डिग्री ऑफ एक्स वाय झेड इज 3. द सम ऑफ डिग्री ऑफ एक्स वाय झेड इज 3. देअरफोर द डिग्री ऑफ पॉलिनोमियल, द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज किती झालं बेटा? 3. इज दॅट ओके? अँड लास्ट प्रॉब्लेम इज m क्यूब n रेस टू 7 मायनस 3 m रेस टू 5 n प्लस m n प्लस किती? m n. इथं किती व्हेरिएबल आहे? एक आहे का दोन आहे? अच्छा, मला तर फक्त दोन दिसून राहिले, m आणि n. किती व्हेरिएबल आहे फक्त? कोणते कोणते? इथं किती व्हेरिएबल होते? 3, x, y, z. आता याची ऍडिशन करा, 3 प्लस 7 10, 5 प्लस 1 6, 1 प्लस 1 2. कॅपिटल काय येते? सो सोल्युशन, द सम ऑफ डिग्री ऑफ एम एन, द सम ऑफ डिग्री ऑफ एम एन इज किती आहे बेटा? 10. यांची जर आपण सम केली तर याची डिग्री किती आली आपली? 10. सो देअरफोर द डिग्री ऑफ पॉलिनोमियल
इज 10. इज दैट ओके? यस और नो? डिग्री कशा फाइंड आउट करायचे आहे ते समजलं? इथे एकच व्हॅल्यू आहे, किती आहे डिग्री बोला. इज दैट ओके बेटा? राइट डाउन दिस फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे, नेक्स्ट टॉपिक साठी आधी मी काही तुम्हाला कन्सेप्ट सांगत आहोत, ते कन्सेप्ट थोडे चांगल्या प्रकारे समजून घ्या. नेक्स्ट टॉपिक मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम ओळखायचा आहे, लिनियर पॉलिनॉमियल आहे का क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे का क्यूबिक पॉलिनॉमियल आहे. तर थोडासा कन्सेप्ट समजून घ्या. जर विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम मध्ये जर डिग्री वन असणार, इथे लिहितो मी डिग्री, ओके, आणि इथे लिहितो पॉलिनॉमियल. डिग्री जर वन असणार तर ते असते लिनियर पॉलिनॉमियल. डिग्री वन असणार तर कोणतं पॉलिनॉमियल? लिनियर पॉलिनॉमियल. डिग्री जर टू असणार, डिग्री तर ओळखताय की ना आता, जी कॅपिटल असते ती काय असते? डिग्री. डिग्री जर टू असली तर ते राहणार क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, आणि डिग्री जर थ्री असली तर ते काय राहणार? क्यूबिक पॉलिनॉमियल. डिग्री वन असणार तर लिनियर, डिग्री टू असणार तर क्वाड्रॅटिक, आणि डिग्री थ्री असणार तर क्यूबिक. इज दॅट ओके? नोट डाउन दिस फास्ट. ते फक्त नोट करून घ्या आणि त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर कोणता चालू आहे बेटा? क्वेश्चन नंबर 8 स्टार्ट करू. आधी हे नोट करा, त्यानंतर मी क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला सॉल्व करून देतो. तुम्ही क्वेश्चन नंतर लिहिलं तरी चालणार, फक्त इकडे बराबर समजून घेऊ. डिग्री वन असणार तर लिनियर, डिग्री टू असणार तर क्वाड्रॅटिक, आणि डिग्री जर थ्री असणार तर काय आपलं? क्यूबिक. लक्ष द्याल बोर्ड कडे. आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो आपला क्वेश्चन नंबर 5 आहे तो तुम्ही नोट करा, नंतर नोट करा, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यासाठी स्पेस सोडून दिली तरी चालते. आता फक्त इकडे लक्ष देता, क्वेश्चन नंबर 5 मधला जो तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे, 2x² + 3x + 1, सांगा कॅपिटल डिग्री किती आहे? इथं 2. सोल्युशन आधी घ्यायचं, द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 2, द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 2, देअरफोर इट इज अ लिनियर पॉलिनॉमियल. तर हे कोणतं पॉलिनॉमियल आहे बेटा? सॉरी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. कारण 2 असलं तर काय राहतं बेटा? क्वाड्रॅटिक. अशी मिस्टेक होते कधी. इट इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. सेकंड आहे आपलं 5p, प्रॉब्लेम नंबर सेकंड 5p. सोल्युशन किती आहे इथं? डिग्री 1. सांगा, द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 1, देअरफोर इट इज अ लिनियर पॉलिनॉमियल. समजत आहे मित्रांनो? डिग्री जर 1 असली तर कोणतं? लिनियर. 2 असली तर क्वाड्रॅटिक. इज दॅट ओके? नेक्स्ट वन, √2y - 1/2. सांगा किती आहे इथं? द
डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज किती बेटा वन, आणि डिग्री ऑफ पॉलिनोमियल जर वन असली सो देअर फोर इट इज अ काय लिनियर पॉलिनोमियल. इज दॅट ओके बेटा. नंबर फोर आहे एम क्यूब प्लस सेवन एम स्क्वेअर प्लस फाईव्ह बाय टू एम मायनस रूट सेवन. हे तुम्हाला सांगायचं आहे मला. सांगा डिग्री किती आहे काय नोट करू आपण. द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज थ्री देअर फोर इट इज अ क्यूबिक पॉलिनोमियल. इट इज अ काय सॉल्व करताय ना. का बरं क्यूबिक आहे कारण डिग्री किती आहे थ्री. प्रॉब्लेम नंबर फिफ्थ ए स्क्वेअर. सांगा काय लिहू आपण. द डिग्री ऑफ पॉलिनोमियल इज टू देअर फोर इट इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल. कोणतं पॉलिनोमियल अँड लास्ट थ्री आर क्यूब. बोला किती आहे डिग्री. कोणतं पॉलिनोमियल क्युबिक पॉलिनोमियल. इज दॅट ओके यस ऑर नो. आधी क्वेश्चन नंबर फाईव्ह नोट करून घ्या पूर्ण. जसं क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनोमियल अँड देन राईट डाऊन.